पहिल्या टप्प्यात 24 ग्रामपंचायतीची निवडणूक 18 फेब्रुवारीला तर उर्वरित 24 ग्रामपंचायतीची निवडणूक 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे. डिग्रस तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीची सन 2021 ते 2025 कालावधीकरिता निवडणुका नुकतीच पार पडली असून 48 पैकी 28 ग्रामपंचायतीवर महिला सरपंच पदाचे आरक्षण यापूर्वीच जिल्हा अधिकारी यवतमाळ यांनी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी जाहीर केले होते. परंतु 48 ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात देण्याचे आदेश जिल्हा अधिकारी यवतमाळ यांनी डिग्रस तहसीलदारांना दिनांक 14 फेब्रुवारीला प्राप्त झालेल्या आदेशानुसार डिग्रस तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया 2 टप्प्यात घेण्यात याव्या. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दिनांक 18 फेब्रुवारी रोजी 24 ग्रामपंचायती तर दुसऱ्या टप्प्यात दिनांक 22 फेब्रुवारी रोजी उर्वरित 24 ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया ही संबंधित ग्रामपंचायतीच्या कार्यालयात राबवण्याकरिता नियुक्ती केले. अद्यापही निवडणूक अधिकारी यांनी संबंधित ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये जाहीर केलेल्या ग्रामपंचायती निहाय आरक्षणानुसार सरपंच उपसरपंच पदाची निवड करून 18 फेब्रुवारी व 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 वाजेपर्यंत कोणतीही बुक न करता निवडणूक प्रक्रिया नियमाप्रमाणे पूर्ण करून त्याचा अहवाल तहसीलदार डिग्रस व जिल्हा अधिकारी यवतमाळ यांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.